मराठा आरक्षणासंदर्भात बरं वाईट काही झाल्यास त्यास राज्य सरकारच जबाबदार असेल असं मनोगत भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकारला जाब विचारत अनेक प्रश्न उपस्थित केले सरकारला आणि सर्वांना माहिती आहे की सात जुलैला मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आरक्षण टिकवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून केली जाणारी प्रशासकीय न्यायालयीन तयारी दिसून येत नाही अनुभवी विधिज्ञ मुकुल रोहतगी हे राज्य सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडतील असं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक ही पार पडल्यानंतर सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं परंतु अद्याप कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत असं रोहतगी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं हे आरक्षण टिकवणं सरकारची जबाबदारी आहे आरक्षणाचं काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकारला दिला आहे